कर्णा चौक येथे ट्रकच्या व्यवहारातील आर्थिक वादातून एका तरुणावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सदर हल्ल्याची घटना ही रविवार दिनांक 28 जुलै रोजी रात्री 10:15 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी अक्षय राजाराम कदम वर्ष 29 रुक्मिणीनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि या हल्ल्यात दीपक सुतार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी सागर गावडे वर्ष 38 राहणार सांगलीवाडी आणि त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय कदम हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या रुक्मिणीनगर येथे राहतो. अक्षय कदम आणि संशयित सागर गावडे यांच्यामध्ये ट्रकचा व्यवहार झाला होता. अक्षय कदम हा रविवारी रात्री 10:15 सुमारास कर्णाळ चौक या ठिकाणी उभा होता. यावेळी दोन संशयित सागर गावडे हा त्याच्या अनोळखी दोन मित्रांसोबत त्या ठिकाणी आला. ट्रक व्यवहारातील देणे लागत असलेल्या रकमेच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने गावडे आणि कदम याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कदम याचा मित्र दीपक सुतार हा भांडणं सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याला गावडे याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने चाकूने वार करून जखमी करत निघून गेले. घडलेल्या घटनेनंतर अक्षय कदम यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.